माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा दणका. मृत व्यक्तीच्या खिशातून 35,000 रुपये चोरणारे कर्मचारी निलंबित, तर बातमीची दखल घेत पोलीस प्रशासनातर्फे संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हाही दाखल. धुळ्यात माणुसकीचा पुन्हा एकदा शर्मसार. बेड मिळून देण्यासाठी पैशांची मागणी, हिरे मेडिकल मधील धक्कादायक प्रकार उघडकीस. धुळेकरांनो सावधान, उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांचे मूल्यवान दागिने सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. धुळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस वाहनांचे लोकार्पण. शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, सारंगखेडा ते दोंडाईचा रस्ता ठरतोय जीवघेणा. शासन प्रशासन जाणीवपूर्वक कुंभ झोपेत. पाहूया माझा महाराष्ट्राचा खास रिपोर्ट. धुळ्यात ऑक्सिजनच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धुळ्यात ध्वजारोहण. आणि नंदुरबार जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या सेवेसाठी धावले 2 भूमिपुत्र डॉक्टर. आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कोरोनाबाबत फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम. आरोग्य सुविधाअभावी रस्त्यावर तडफडत जीव सोडणारे रुग्ण, जीवनावश्यक औषधांचा काळा बाजार, या आणि अशा अनेक माणुसकीचे अदनबदन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आणखी एक घटनेची भर पडली होती. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न देखील पुन्हा उद्भवला होता. सर्वात प्रथम माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने या घटनेची बातमी प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल घेऊन पोलीस प्रशासनामार्फत संबंधित श्री गणेशा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर श्री गणेशा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट टीमने संबंधित तरुणांना निलंबित केलं आहे. त्यामुळे श्री गणेशा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट टीमने देखील सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित आरोपींवर कारवाईचा भडगा उगारला आहे. धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशलिस्ट दवाखान्यात हा घाणेरडा प्रकार घडला होता. तरी संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली होती. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी मृत्यांच्या खिशातील पैसे काढताना दिसत होता. मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. रुग्णालयातील 4 तरुण कर्मचाऱ्यांनी हे काम केलं होतं. त्यावेळी या तरुणांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅगची चेन उघडून रुग्णांच्या खिशात असलेली रोकड काढून घेतली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबद्दल विचारले. त्यांच्या दाव्यानुसार मृत रुग्णांच्या खिशातील 35,000 रुपये लंपास करण्यात आले आहेत. संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ संपर्क साधून सर्वात प्रथम या घटनेचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने संबंधित चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर श्री गणेशा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट टीमने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित कर्मचारी तरुणांना निलंबित केलं आहे. मानवजातीला काडिंबा फासणारी सर्वात मोठी धक्कादायक घटना धुळे शहरात घडली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने केल्यानंतर संबंधितांवर पोलीस प्रशासनामार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडत असून याकडे गांभीर्याने पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून अशा होणाऱ्या घटनांवर चांगलेच चाप बसेल. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेड मिळवून देण्यासाठी चक्क पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार हिरे मेडिकलमध्ये घडला असून या प्रकाराबाबत धुळेकर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येमुळे दिवसागणित वाढ होत असून बाधित रुग्ण मिळेल त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. या कोरोनाच्या काळात काही डॉक्टर इमानदारीने आपली सेवा बजावत असून रुग्णांना शर्तीने प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्नही करत आहेत. कोरोना काळातील हेच खरे देवदूत मात्र दुसरीकडे कोरोनाला संधी समजून मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकारही शहरासह जिल्ह्यात सर्रासपणे होत आहे. हे पाखंडी कोरोनाला संधी समजून रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना
होरपळून खात असल्याचं वेळोवेळी दिसून आले आहे. असा नीच प्रवृत्तीला लगाम लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या प्रकरणाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी विचारणा केली असता ते म्हणाले, या प्रकरणात तक्रारदारांनी तक्रार केल्या संबंधितांवर कडक कारवाई करून असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. तुमच्यापर्यंत उभी जाणार नाही, माझ्यापर्यंत करत होतो. मी पहिलेच बोललो होतो दादा, पहिलेच बोललो होतो. काय बरं, 500 रुपये अशा पद्धतीची तक्रार आली असेल तर आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू आणि चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करू. पण माझ्या माहितीप्रमाणे बेड धुळे मेडिकल कॉलेजमध्ये बी खाली आहे. मी आताच आढावा घेतला, सर्व मेडिकलचा आढावा घेतला, सर्व जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, यामध्ये आम्ही तर एक एक डिप्टी कलेक्टर नेमलेले याच्यामध्ये का सर्व जे दवाखाने आहे त्याच्यामध्ये बिल कोणाची अडवणूक पिडवणूक कोरोनाग्रस्ताची होऊ नये, ज्या रुग्णाकडून जास्त पैसे कोणी घेऊ नये, यासाठी तिथे टेबल लावून एक एक बोर्ड लावून भविष्यामध्ये ह्या अडचणी होणार नाही याची दक्षता घेतली. पण कुठेही अशा पद्धतीने तुम्ही घडला असाल तर मी आज मुकामाने इथे आहे, तुम्ही मला द्या, आम्ही निश्चित त्याचा व्हिडिओ व्हायरल होणं वेगळं आहे आणि समक्ष तक्रार करणं वेगळं आहे. ही सत्यता त्याच्यामध्ये असू शकते, मी मसं बोलत नाही का नसल, परंतु हे असल्यानंतर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची गॅरंटी मी आपल्याला पालकमंत्री भरून देतो. नुकतेच श्री गणेशा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मृत व्यक्तीच्या खिशातून तब्बल 35,000 चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धुळे जिल्हावासियांना रुग्णांना उपचारार्थ दाखल करताना त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही केलं आहे. तर याची खबरदारी हॉस्पिटल प्रशासनाने घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केलं आहे. रुग्णांना उपचारार्थ दाखल करतेवेळी नातेवाईकांमध्ये मानसिक तणाव निर्माण झालेला असतो, त्यामुळे अनावधानाने रुग्णांना रुग्णालयात भरती केलं जातं. सुदैवाने रुग्ण बरे झाले तर त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तूबद्दल त्यांना माहिती मिळत असते. दुर्दैवाने कोरोनाच्या परिस्थितीत जीव गेला तर काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे धुळे जिल्हावासियांनी याची विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपण विविध अडचणींना तोंड देतो आहोत आणि त्याच्यामध्ये एक जी एक विशेष बाब घटना जी चर्चेला येते आहे, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील जर करोना हा प्रादुर्भाव झालेला लक्षात आल्यानंतर त्याचे कुटुंबीय हे घाबरलेले असतात आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी ते आपल्या नातेवाईकांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करतात तर त्या तणावाखाली बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्या आपल्या नातेवाईकाच्या अंगावरती काही मौल्यवान वस्तू आहेत का, तेव्हा त्याच्या खिशामध्ये काही पैसे आहेत का, या छोट्या छोट्या बाबी त्यावेळी आपण गडबडीमध्ये लक्षात आपल्या राहत नाही. सुदैवानी जो पेशंट बरा झाला तर या सगळ्या गोष्टी फारशा चर्चेला येत नाही, पण दुर्दैवानी जर काही पुढे मागे त्या नातेवाईकाच्या बाबतीत त्या रुग्णाच्या बाबतीत जर घडलं तर बऱ्याच वेळा या हॉस्पिटलची विशेष खबरदारी घेतली पाहिजे की अत्यंत तणावात आणि दुःखात असलेले जे कुटुंबीय असतात त्यांचे जर काही मौल्यवान दागिने त्या मृत व्यक्तीच्या अंगावरती असतील तर ते अत्यंत जबाबदारीने ॲडमिशनच्या वेळीच ते तुम्ही त्या संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले पाहिजेत. म्हणजे दुर्दैवानी भविष्यामध्ये असे प्रसंग घडणार नाही. आणखी एखादा व्यक्ती जर मयत झाला असेल, रुग्ण जर एखादा दगावला असेल तर त्या दुःखामध्ये त्या कुटुंबियांकडे अवधान राहत नाही की आपल्या कुटुंबियाच्या अंगावरती काही मौल्यवान वस्तू होत्या का, आणि ते दुःखात दुःखातून सावरल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं आणि त्यावेळी वेळ निघून गेलेली असते आणि मग त्याच्यानंतर त्याचं पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करणं कठीण पडतं. म्हणून सुरुवातीपासूनच कितीही कठीण काळ असला तरी शेवटी आपण कष्टाने कमवलेला पैसा असतो, कष्टाने कमवलेले मौल्यवान दागिने असतात, हे योग्य व्यक्तीच्याच हातात गेले पाहिजेत. हॉस्पिटल चालवणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, याबाबतीत त्यांनी त्यांना विशेष सूचना दिल्या पाहिजेत आणि लक्षही ठेवलं पाहिजे की
दुर्दैवाने असे प्रसंग त्यांच्या प्रकार त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडणार नाही. नागरिकांनी याच्यामध्ये जागरूक राहणं आवश्यक आहे आणि हॉस्पिटल प्रशासनानेही दक्ष राहणं आवश्यक आहे, जेणेकरून आधीच दुःखामध्ये असलेल्या व्यक्तींना आणखीन याची झळ पोहोचू. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय ते पोलीस प्रशासनाच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 1,84,00,000 रुपयांच्या निधीतून 22 चारचाकी व 20 दुचाकी गाड्या अशा 42 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यात 106 पोलीस अधिकारी व 1,738 पोलीस कर्मचारी असल्यानं त्या मानाने वाहन पहार कमी आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही वाहने मिळून घेतली आहे. या वाहनामुळे पोलीस प्रशासनाला काम करण्यास मदत होणार असून या माध्यमातून गुन्हेगारी नष्ट करण्यासह गोरगरीब वंचित शोषित पीडित व्यक्तींना त्यांच्या संरक्षणार्थ मदत करता येणार असून महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी संजय यादव, मनपायुक्त अजित शेख, जिल्हा पोलीस उपाधीक्षक प्रशांत बच्चाव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वामंती सिंह उपस्थित होत्या. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिवाया पंडित साहेबाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे का पोलिसांना ही, म्हणजे आरोपींना गाड्या चांगल्या असतात, गुन्हेगारांना चांगल्या असतात आणि पोलिसांच्या गाड्या तिच्या सुसज्ज असतात. या सर्व गाड्या पाहिल्यानंतर जशी बॉर्डरवर आपल्या देशाच्या बॉर्डरवर जसं संरक्षण देणाऱ्या पोलीस खात्याच्या किंवा मिलिटरीच्या गाड्या असतात, त्याच पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या 22 व्हेकल आणि त्यासोबत 20 मोटरसायकली, या मोटरसायकली सर्व सुसज्ज आहेत, सर्व व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. हे सर्व करताना आज सोशल डिस्टन्सचं पालन आणि विशेषतः कोरोनाचा संकट लॉकडाऊन हे लक्षात ठेवून आम्ही 5 लोक या ठिकाणी आलो आणि 5 लोकांच्या माध्यमातून इतका मोठा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वाहनं पोलिसांना अत्याधुनिक मिळाल्या नाही, ते आमच्या धुळे जिल्ह्याला मिळाल्याबद्दल मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सर्व पोलीस बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. फक्त आता ही व्हेकल चांगली तुमच्या घराची सारखी जशी असते त्याची तसं पूरा मेंटेनन्स ठेवा, कुणी गाडी चालू ठेवा आणि याचा वापर जास्तीत जास्त आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी, गोरगरिबांना संरक्षण देण्यासाठी, शेतकऱ्यांपासून तर दलित पीडितांना सर्वांना मदत करण्याची भूमिका आमच्या पोलीस खात्याची असते आणि त्याच्यासाठी हा चांगला उपयोग या वाहनांचा होईल. मी आज वेळ कमी असल्या कारणाने 1,84,00,000 रुपये आपण यांना या गाड्या खरेदी करण्यासाठी दिले, ड्रोनच्या कॅमेऱ्यासाठी 10,00,000 रुपये दिले, 22,00,000 रुपये बॅरिकेडसाठी दिलेले आहेत. अशा पद्धतीने पोलिसांनी जे जे काही आपल्या या जिल्ह्याच्या संरक्षणामध्ये लोकांच्या हितासाठी पोलीस स्टेशनची मी अनेक कामं काही नवीन इमारती बाकी आहेत, पोलीस हेडक्वार्टरमध्ये राहणारे किंवा पोलीस कॉलन्यामध्ये राहणारे आमचे शिपाई बांधव यांचे काही कॉलन्या पोलीस धुळे पोलीस दलात 106 पोलीस अधिकारी आणि 1,738 पोलीस कर्मचारी आहेत. पण त्या प्रमाणात जर वाहनांची संख्या आपण पाहिली तर फक्त 149 वाहनं होती, त्याच्यामध्ये 96 चारचाक्या आणि 53 दुचाकी वाहनं इतकी आम्हाला प्राप्त होती. परंतु आज अशी परिस्थिती आलेली आहे की गुन्हेगारांकडे चांगल्या गाड्या आहेत आणि पोलिसांकडे चांगल्या गाड्या नाही आहेत, तर अशी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आम्ही आमची व्यथा सरांकडे मांडली तर सरांनी त्याला त्वरित आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अत्यंत चांगल्या स्वरूपात दिलं, त्याला जिल्हाधिकारी सरांनी देखील मान्यता दिली आणि आज मला अत्यंत आनंद होतो की 22 चारचाक्या आणि 20 दुचाक्या असे 42 वाहनं आपण जिल्हा नियोजन समितीमधनं खरेदी करू शकलो. याच्यामध्ये खरं तर हे सर्व फक्त आणि फक्त आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आणि नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून कलेक्टर साहेब. कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्यासाठी धुळे येथील नकाने रोड येथील शौर्य प्रतिष्ठानच्या तरुणांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संकल्प गाठून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण आणि इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांची रक्ताची मागणी वाढत असताना रक्तदान शिबिराच्या आयोजनावर मात्र मर्यादा आल्यामुळे रक्तपेटीत होणारे संकलन मंदावले.
सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शहरातील नकाने रोडवरील शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारपर्यंत 25 ते 30 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज बांधिलकी जोपासली, त्यामुळे या तरुणांचा सर्वत्र मनापासून कौतुक देखील व्यक्त होत आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नमस्कार, माझं नाव सनील जवाहर पाटील. आम्ही आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसाच्या निमित्त नकाने रोडच्या सर्व युवकांनी ठरवलं होतं की रक्तदान करायचं व्हावं असं. आणि जे आता कोविडमुळे धुळे शहरामध्ये रक्ताचा जो तुटवडा निर्माण झाला आहे तो भरून काढण्यासाठी एक छोटा हातभार म्हणून आम्ही नकाने रोडच्या युवकांनी थोडा हातभार लावला. आणि त्याच्यामागं एक कारण आहे अजून की आता 1 तारखेपासून 18 ते 45 वयाच्या लोकांना पण लस चालू करणार आहे. आणि एकदा लसीकरण झालं तर 60 दिवस आपण रक्तदान करू शकत नाही, हे पण याच्या मागचं एक कारण आहे. त्याच्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन होता, परत कामगार दिवस, या निमित्ताने नकाने रोडचे सर्व युवकांनी पुढे येऊन रक्तदानामध्ये हातभार लावला आहे. आपलं जवळपास 25 ते 30 आपण बाटल्या देणार होतो रक्ताचे, आता 25 आपले झालेले आहे. आणि मी सर्व युवकांचे आभार मानतो की त्यांनी रक्तदानामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान केले. नकाने रोड, एकवीरानगर आणि SRP कॉलनीतील युवकांनी पुढाकार घेतला या रक्तदानासाठी. नमस्कार. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नियमित समीकरण जुळलेले पाहावयास मिळते. उखडलेल्या रस्त्यामुळे अपघात होतो, नागरिकांचा नाहक बळी जातो, तरीही प्रशासन धिम्म असते. अशीच परिस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा ते दोंडाईचा पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली आहे. सारंगखेडा ते दोंडाईच्या रस्त्यावर असलेल्या सारंगखेडा डॅमवरील पुलाची खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आता वाहन चालकांना पडला आहे. रस्त्यातून जात असताना वाहन चालकांना जीव मोठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्या संदर्भात अनेक वेळा बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या लक्षात देखील ही समस्या आणून देण्यात आली आहे, मात्र तरी देखील संबंधित शासन प्रशासन उडवावीची उत्तरे देत जाणीवपूर्वक कुंभ झोपेचे सोंग घेत आहे. का शासन व प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल देखील वाहन चालकांकडून होताना दिसत आहे. याबाबत आमचे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी संपूर्ण समस्येचा आढावा जाणून घेतला आहे. पाहूया ही बातमी. प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. नमस्कार. माझा महाराष्ट्राची टीम आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा या गावाजवळ आलेली आहे. सारंगखेडा ते दोंडाईच्या रस्त्यादरम्यान एक डॅम आहे, सारंगखेडा डॅम. त्याच्यासमोर जो ब्रिज आहे त्याची परिस्थिती जर आपण बघितली ती अतिशय गंभीर आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, पुलावरती मोठमोठे खड्डे पडलेले, ज्यामुळे इथून जाणारी अवजड वाहने त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. अवजड वाहनांसोबतच चारचाकी वाहने, दुचाकी स्वार यांचे नेहमीच अपघात या ठिकाणी होत असतात. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक या ठिकाणी जाम होत असते, त्यामुळे सर्वसामान्यांना तो त्रास सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणावरती खड्डे असल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले तर बऱ्याच वेळेस ॲम्ब्युलन्स, आता सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे ॲम्ब्युलन्सला सुद्धा या ठिकाणी काही काळ तात्काळत उभे राहावे लागते. तर ही जी परिस्थिती आहे, वारंवार वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून या रस्त्याविषयी, या पुलाच्या दुरावस्थेविषयी वारंवार लिहिण्यात आलं, बोलण्यात आलं, तरी देखील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा राज्य महामार्ग निर्मिती करणारे असतील, हे दोघंही एकमेकाकडे बोटे दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस या ठिकाणी कोणाच्या जीवाची जीवितहानी होईल त्यानंतरच प्रशासन जागे होईल का, असाही प्रश्न जनता आज मांडताना दिसत आहेत. आपण या ठिकाणी या पुलावरनं नेहमी ये जा करणारे एक आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. सर, आपलं काय म्हणणं या संदर्भात? सर, बऱ्याच वेळेस बातमी लावली गेली पण प्रशासन सांगतं की सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतं आमचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे काही नाही, नुसते माती टाकून देतात, खड्डे बुजून देतात, सगळं दुर्लक्ष होतं आहे. खड्ड्यांमुळे एवढी म्हणजे 2 मिनिटाचा रस्ता आहे पण अर्धा अर्धा तास, एक एक तास लागून जातो, ट्रॅफिक जाम होते. सर, एवढी वाईट परिस्थिती आहे. काय करता सर? सर, मी शेतकरी आहे, मला दिवसात ना 2-4 इथं यायला लागतं, म्हणजे 2 मिनिटाचं काम असेल तरी अर्धा एक एक तास जातो सर आमचा वेळ याच्यात, एवढी ट्रॅफिक आहे. नक्कीच आपण बघू शकतात की प्रत्येक सर्वसामान्य माणूस या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेला आहे.
मागील एक ते दीड वर्षापासून हा खड्डा इथं पडलेला आहे, तुम्ही बघू शकता अतिशय मोठा खड्डा आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहनांना इथून ये जा करताना अडचणीला सामोरे जावे लागते। या ठिकाणी वारंवार होणाऱ्या गर्दीमुळे, वारंवार होणाऱ्या त्रासामुळे जनता आधीच त्रस्त आहे, याकडे प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे। ओके, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसत असले तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, आगामी काळात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या बाबतीत परिपूर्ण होण्याची प्रयत्न करावे असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंधारे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्यक विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोविड 19 संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। तसेच धुळे जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे, त्यामुळे कापसाचे उत्पादन सर्वाधिक होते, मात्र कपाशीवर अलीकडे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो। बोंड अळीपासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करताना येत्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना बी बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील असे नियोजन कृषी विभागाने करावे असे निर्देशही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंधारे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्यक विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे। पाहूया ही बातमी, प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली, पुढच्या येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांना कोणती बी बियाणाची खताची अडचण होऊ नये यासाठी जिल्ह्याचा नियोजन करून सर्व माहिती तंतोतंत कृषी विभागाने दिली। जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमदार महोदय या सर्वांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या आणि त्याच्यावर पुढच्या भविष्यामध्ये कुठेही बी बियाण्याचा काळाबाजार होणार नाही, खताची टंचाई होणार नाही याचं नियोजन केलं। आणि त्याचबरोबर कोरोनाच्या या महामारीमध्ये आज धुळे जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे सर्व जनतेचे मनापासून आभार मानायला पाहिजे का, धुळे जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी रुग्ण असलेला, सर्व फॅसिलिटीज आपण जे देतोय त्याच्यामध्ये आज आपल्याकडं अत्याधुनिक पद्धतीचे जे बेड्स आहेत ते खरं मला या गोष्टीचा लोकांचे आभार यासाठी मानायचे आहे का, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामधली परिस्थिती बघितल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी जे बेड आहे ते ऑक्सिजनचे बेड असेल, व्हेंटिलेटरचे असतील किंवा सर्वसामान्य जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी असं हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। आणि हे सर्व आढावा घेऊन आज आपल्या केंद्र सरकारचा जो पथक आला होता त्यांनी जी माहिती घेतली त्यामध्ये धुळे जिल्हा हा जे कोरोना कंट्रोल करण्यामध्ये या संसर्ग रोखण्यामध्ये यशस्वीरित्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सर्व नेत्यांनी, सर्व पुढाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून हा जो यशस्वी लॉकडाऊन पार पाडला त्याचे परिणाम दिसत आहे। आणि भविष्यामध्येही जे काही सरकारचे आदेश आहे त्याचा पालन जनतेने केला तर निश्चित हा जो संकट आहे तो दूर होईल आणि धुळे जिल्ह्यामधून कोरोना तडी पार होईल। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंधारे, खार विकास, जमिनी व विशेष सहाय्यक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। पोलीस दलाच्या तुकडीने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुषंगाने राज्य शासनाने या संदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजित शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराव दराडे आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आज धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र डे, आज आपल्या महाराष्ट्राचा खरं म्हणजे राज्याची स्थापना आणि तो दिवस पवित्र, कोरोनाच्या या महामारीमध्ये या संकटाच्या काळामध्ये शासनाचा नियम धोरण सोशल डिस्टन्सचं पालन करून आज जो ऋणवंदनाचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्यासोबतच ही जी महामारी आहे कोरोना, या कोरोना संकटामध्ये खरं धुळे जिल्ह्याच्या सर्व तमाम जनतेस मी मनापासून शुभेच्छा देईन, त्यांचे आभार मानल का, पहिला आपला राज्यामधला जिल्हा आहे का सर्वात कमी रुग्ण आज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। सातत्याने काही दिवस मध्यंतरी कमी जास्त होत होते परंतु जिल्हाधिकारी, पोलीस जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, सीओ मॅडम असतील, आयुक्त असतील, डॉक्टर्स असतील, या सर्वांनी मिळून ज्या एकोबाने आणि ज्या प्रयत्नाने
ज्या सर्व लोकांचा संपर्क करून संबंध बनवून लोकांना विनंती केली आणि लोकांनी त्या विनंतीला मान दिला, मी खरं म्हणजे पालकमंत्री या नात्याने या जिल्ह्याच्या तमाम जनतेस आजच्या स्वतंत्र दिवसाच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो का पुढेही ही चैन जोपर्यंत तुटत नाही, ही सायकल जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत सर्वांनी पालन केलं तर निश्चित याचे परिणाम भविष्यामध्ये ह्या धुळ्या जिल्ह्यातून आपल्या पुऱ्या तमाम महाराष्ट्राला संदेश जाईल आणि या संकटातून आपण बाहेर निघू। जनता जी हवालदिल झालेली आहे त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अन्नधान्य पुरवठा असेल, रिक्षाचे चालक जे असेल त्यांना पैसा, कामगारांना पैशाचा विशेष निधी आणि अशा पद्धतीने जे आपले राज्यामधले दारिद्र्यरेषेखालील लोक आहेत त्यांनाही 2 महिन्याचा ॲडव्हान्स पेमेंट अशा पद्धतीने खारीचा वाटाका होत नाही, प्रत्येक लाभधारकाच्या गरीबाच्या घरापर्यंत जावं हे पूर्ण नियोजन आपण चालू केलं, आजपासून आपण त्या योजनेचा लाभ देऊ लागलो। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून MD डॉक्टरची आवश्यकता भासत होती। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आव्हानाला साथ देत 2 भूमिपुत्रांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांची सेवा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे। जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्यानंतर MD डॉक्टरची कमतरता भासत होती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकांना संपर्क केला, परंतु आदिवासी बहुल परिसरात कोणीही काम करण्यास तयार होत नव्हते। परंतु जिल्ह्यातील शहादा येथील डॉक्टर संतोष पवार व तळोदा येथील डॉक्टर योगेश्वर चौधरी या भूमिपुत्रांनी आपल्या चांगल्या रकमेची नोकरी सोडून नंदुरबार येथील कोविड रुग्णांची उपचारासाठी तयार असल्याचे सांगितले आहे। डॉक्टर संतोष पवार हे मुंबई येथील एका नामांकित रुग्णालयात नोकरीवर होते तर डॉक्टर योगेश्वर चौधरी हे देखील पुणे येथील नामांकित रुग्णालयात कार्यरत होते। या दोन्ही MD डॉक्टरांनी जिल्हाधिकारी यांना भेटून कोविड रुग्णांचे उपचार सुरू केले आहेत। या दोन्ही भूमिपुत्रांचे जिल्हाभरात कौतुक देखील व्यक्त केलं जात आहे। जोपर्यंत कोविड परिस्थिती असेल तो सेवा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दोन्ही डॉक्टर नंदुरबारकरांची काळजी घेण्यासाठी व कोविड विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले आहेत। प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। सध्या आमच्याकडे महिला आयसोलेशन कक्ष आहेत, सध्या आमच्याकडे कॉन्सन्ट्रेटर्स आता येत आहेत, आम्ही प्लांट अजून वाढवायचा विचार करतो आहोत आणि जो डॉक्टरांचा तुटवडा होता विशेष करून आमच्याकडे डॉक्टरांचा प्रचंड शॉर्टेज होता, फक्त 2 MD मेडिसिन डॉक्टर्स अवेलेबल होते। आम्ही वारंवार गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली आणि लोकांनाही अपील केली तर इथे जे नंदुरबारचे जे 2 राहणारे मुलं होते त्यांचं MD झालं होतं, जे पुण्याला काम करत होते, असे लोकांनी मग संमती दर्शवली आणि आज दोघेही लोक, एक डॉक्टर योगेश्वर चौधरी आणि एक डॉक्टर पवार, एक बीजेवरून आलेत, एक मुंबईवरून आलेत, आज आमच्या नंदुरबार सिव्हिलला गरिबांसाठी सेवा देत आहेत। धन्यवाद। बढिया। योगेश्वर घनश्याम चौधरी, मी मुंबई स्थित JJ हॉस्पिटल येथे MD मेडिसिनला आहे। एक दिवस मला डॉक्टर राजेंद्र भारुड सर, जिल्ह्याचे कलेक्टर यांचा फोन आलेला की नंदुरबारला डॉक्टर्सची गरज आहे इकडं, तर त्यांनी मला आव्हान केले। एक माझे कॉलेजचे सिनियरसुद्धा आहेत ते आणि माझ्या आधीपासूनचे त्यांच्याशी संबंध असल्यामुळे त्यांनी मला हे विचारणा केली, तर मी त्वरित हो म्हणतो। त्यांनी त्यांची जिल्ह्याप्रतीची कळकळ बघून, त्यांची जिल्ह्याप्रतीचं त्यांचं डेडिकेशन बघून मला एक हिंमत आली की आपण पण काम केलं पाहिजे। तर आता मी आणि एक डॉक्टर पवार सर आहेत, आम्ही दोघं आलो आहोत इथं। आम्ही जिल्हा रुग्णालयाला आम्ही आमची सर्व्हिसेस देत आहोत। सध्या नंदुरबारची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे कारण ऑक्सिजनची डेफिशियन्सीमुळे कुठल्या पेशंटचं काही जीवाला धोका होत नाही, ऑक्सिजन खूप चांगल्या प्रमाणात आहे, प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था करून दिली, त्यामुळे एक डॉक्टर म्हणून पण काम करण्यात आम्हाला जास्त डिफिकल्टी येत नाही, पेशंटची मॅनेजमेंट याच्यावरच आम्हाला फोकस होत आहे। सध्या देशात कोरोना महामारीने हैदोस घातला असून या महामारीमुळे लाखो लोकांचा बळी देखील गेला आहे। महाराष्ट्रात तर एका प्रकारे माणसाच्या मृत्यूने वनवास पेटला आहे। प्रत्येक स्मशानात रोजच्या रोज कोरोना महामारीमुळे मयत झालेल्या लोकांच्या प्रेतांच्या अंत्यविधी करण्यासाठी रांगाच रांगा लागून दिसून येत आहे। हा संसर्ग कमी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोशदा पाटील यांनी एक अभिनव उपक्रम फिरत्या व्हॅनद्वारे राबून कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्याबाबत आवाहन केलं आहे। तो उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशनला फिरती व्हॅन पाठवून त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात नागरिकांना आवाहन करून विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा प्रकारे आवाहन करण्यात येत आहे। सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकळे यांनी सिल्लोड शहरातील नागरिकांच्या फिरती व्हॅनद्वारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवाहन केलं आहे। प्रतिनिधी दशरथ एन सुरडकर, माझा महाराष्ट्र न्यूज, सिल्लोड। माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम,
पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे. कोरोना संसर्गजन्य व्हायरस अर्थात कोरोना विषाणूपासून सावध राहण्याकरिता आम्ही आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना देत आहोत. आपण या सूचनेचं तंतोतंत पालन करावे. घराबाहेर पडताना तोंडावर मास्क असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. हस्तांदोलन करू नका. संवाद साधताना अंतर ठेवा. ताप खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घ्या. शासनाच्या सूचनांचे पालन करा. अफवावर विश्वास ठेवू नका. कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी सहकार्य करा. नियमित योगा व्यायाम करा. सर सलामत तो पगडी 50. जय हिंद. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा दणका. मृत व्यक्तीच्या खिशातून 35,000 रुपये चोरणारे कर्मचारी निलंबित, तर बातमीची दखल घेत पोलीस प्रशासनातर्फे संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हाही दाखल. धुळ्यात माणुसकीचा पुन्हा एकदा शर्मसार. बेड मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी. हिरे मेडिकल मधील धक्कादायक प्रकार उघडकीस. धुळेकरांनो सावधान. उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांचे मूल्यवान दागिने सुरक्षित ठेवा. जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन. धुळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस वाहनाचे लोकार्पण. शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता. सारंगखेडा ते दोंडाईचा रस्ता ठरतोय जीवघेणा. शासन प्रशासन जाणीवपूर्वक कुंभ झोपेत. पाहूया माझा महाराष्ट्राचा खास रिपोर्ट. धुळ्यात ऑक्सिजनच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहावे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धुळ्यात ध्वजारोहण. आणि नंदुरबार जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या सेवेसाठी धावले 2 भूमिपुत्र डॉक्टर. आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कोरोनाबाबत फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम.